मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस शनिवारी संपूर्ण पनवेल तालुक्यात विविध सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. या अंतर्गत पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती अमर अरुण पाटील यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला आणि सेवा सन्मान निमित्त सफाई कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कळंबोली येथील सुधागड स्कूल येथे शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर यांची वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला करण्यात आली. मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस शनिवारी सर्वत्र साजरा करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती अमर अरुण पाटील यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कर्मचारी यांना छत्रीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, भाजप कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, अशोक मोटे, मनीषा निकम, संदीप म्हात्रे, सुनील ढेंबरे, दुर्गा सहानी, युवा नेते अमर ठाकूर, नीता अधिकारी, बबलू शेख, भाजप सरचिटणीस दिलीप बिस्ट, संजय दोडके, गौरव नाईक, भूषण जळे, सुभला साखरे, श्वेता नागदाळे, पालवे सर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. कळंबोली वसाहत ही एका अर्थानं महाराष्ट्राचं छोट रूप आहे, किंवा असं म्हणूया की देशाचं सुद्धा एका अर्थानं छोट रूप आहे, की देशामधल्या सगळ्या राज्यामधले नागरिक या ठिकाणी राहतात. महाराष्ट्रातले तर प्रत्येक जिल्ह्यातले नागरिक हे कळंबोलीमध्ये राहतात. एका अर्थानं महाराष्ट्राचं हे छोटं स्वरूप आहे असं जेव्हा आपण म्हणतो, त्याचा दुसरा अर्थ की महाराष्ट्राला जेव्हा वेद नव्हता तेव्हा कळंबोलीला वेद नव्हता. महाराष्ट्र सुखावतो, कळंबोली देखील सुखावते. आणि याचंच उलट प्रत्यंतर आहे की कळंबोलीला झालेला आनंद हा महाराष्ट्र भरामध्ये पोचत असतो. मला या ठिकाणी अमर पाटील आणि त्याबरोबर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद द्यायचे की कळंबोली वासियांची सेवा करण्यासाठी आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य जरी साधलंय, दिलीप बिस्ट यांच्या वाढदिवसाचं जरी औचित्य असलं, तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेवेचा एक कार्यक्रम संपन्न होतोय. आज वेगवेगळ्या व्यक्ती या ठिकाणी बसल्या, प्रत्येकाचा वर्षात 365 दिवसात एकदा कधी ना कधी तरी वाढदिवस असतो, येतो ना? कोणी 29 फेब्रुवारी वाले नाही ना, त्याचं 4 वर्षाने येत आहे. पण आपण सगळेजण जे या ठिकाणी बसलेले आहात, मला खात्री आहे की कितीही मोठे झालेले असू वयात, जेव्हा वाढदिवसाला लोक आपल्याला शुभेच्छा देतात तेव्हा आपल्याला आतून मानसिक समाधान लागतो की इतक्या सगळ्या शुभेच्छा आज मला मिळत आहे आणि अधिक काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळते. आज मलाही याच भावनेतून जायचं. मग अशी सांगितलं अशोक मोठ्यांनी की 14 वर्ष आमदार म्हणून मी काम करतोय, पण 14 वर्ष काम करत असताना कळंबोलीमध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सुधारणा झाल्या, सिडको वसाहत आहे, पूर्वी महापालिका नव्हती तेव्हा सिडको वसाहत म्हणून आपली जी वसाहत आहे, या वसाहतीला सिडकोच्या कडून वेगवेगळ्या सोयी सुधारायला पाहिजे, याच्यासाठी मी आमचे सर्व सहकारी म्हणून काम करत होतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं जीवनमान उंचावलं पाहिजे यासाठी जे जे करता येणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करत होतो. पण आज आनंद आहे की आता महापालिका झालेली आहे आणि या महापालिकेची जी ताकद आहे ही कळंबोलीवासियांच्या अडचणी सोडवण्यासाठी, ही कळंबोलीवासियांना सोयी सुविधा देण्यासाठी, उपयोगाला आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, आम्ही सर्व सहकारी मिळून जे जे आपल्यासाठी करता येत आहे ते करण्याचा प्रयत्न करत राहतो आणि त्याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे. पनवेल तालुक्यामध्ये
गेली काही वर्ष विकासाचा जो झंझावात आणला असे आपल्या सर्वांचे नेते म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर साहेब. कळंबोली असो, कारगर, कामोटा, पनवेल, पनवेल ग्रामीण या सगळ्या त्यांच्या मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष शेवटच्या माणसाचा विचार करत त्यांच्या आमदार निधी असतील किंवा केंद्र सरकारचा राज्य सरकारच्या अनेक योजनांमधला निधी असेल तो वेगवेगळ्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणचे विकास कामं करणं हे ध्येय घेतलेले व्यक्ती म्हणजे आपले आमदार प्रशांत ठाकूर साहेब. फक्त पनवेल विधानसभाच नाही तर गेली अनेक वर्ष ते जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करतात. त्याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये काय कोकणामध्ये एक चांगलं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीचं जे निर्माण झालंय ते म्हणजे तुमच्या सगळ्या लोकांचं असेल, सगळ्या नागरिकांचं जे आशीर्वाद मिळाले त्यांच्या बळावर त्यांचं नेतृत्व हे अधिकाधिक उंचवत जात आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा आपल्या सर्वांवर नेहमीच जिव्हाळा आहे, आपुलकी आपल्या सगळ्यांबद्दलची मध्ये सगळे महानगरपालिकेतले कामगार असू देत किंवा अन्य कर्मचारी असू देत किंवा हातगाडीवाले असू देत फेरीवाले असू देत सर्व महानगरपालिकेमध्ये राहणारे कळंबोलीमध्ये राहणारे सगळ्या समाजातल्या लोकांपर्यंत लोकांपर्यंत काम पोहोचायला पाहिजे, त्यांचं भलं व्हायला पाहिजे याच्यासाठी म्हणून सतत प्रयत्न असलेले आपले आमदार साहेबांचा आज वाढदिवस आहे. खरं म्हणजे आमदार साहेबांचा वाढदिवस हा कधी येतो जसं वारकरी पंढरीचं पांडुरंगाची वारी जशी पुढच्या वर्षी एकादशीला येते त्याची वाट बघत असतात तसे आमच्यासारखे कार्यकर्ते 5 ऑगस्टची वाट बघत असतो. कारण आमदार साहेब हे तन मन धनाने या ठिकाणी आज सतत 14 वर्ष 15 वर्ष कार्य करत आहेत आणि मला सांगायला आनंद होतोय का मला दूर बघितल्यानंतर त्यांच्या तोडीस तोड देणारा एकही ते पनवेलमध्ये त्यांच्या अपोजिट राहणारा माणूस दिसत नाही. कारण सांगायचं म्हणजे गोर गरिबांची सेवा करणारे त्यांचे वडील असतील रामशेठजी ठाकूर दानशूर व्यक्तिमत्व सर्वांनाच पाहिजे तसेच आमदार साहेब असतील परेशजी ठाकूर असतील आपला व्यवसाय बाजूला ठेवून तन मन धनाने जनतेसाठी काम करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याने आता मी 3 वर्ष झाली पण मला असं वाटतं की मी त्यांच्याबरोबर 30 वर्ष आहे. खरोखरच कोण गेला आणि कोणाची समस्या त्यांनी सोडवली नाहीये असं कधीच झालं नाही आणि कधी पण साहेबांच्या घरी सकाळी गेलो तो ओपीडी जशी डॉक्टरकडे पेशंट लागतात तशी ओपीडी भरलेली असते आणि त्यांचा समाधान 100% होत नसतं परंतु जेवढं होईल त्या परीने लगेच फोन उचलून कानाशी लावून समोरच्याची समाधान करायचं त्यांचं मी नेहमीच बघत असतो. आज आपल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पनवेल महानगरपालिका स्थापन केल्यापासून या ठिकाणी विकासाची गंगा त्यांनी आणलेली आहे. खूप सारी दूरदृष्टी आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद होती त्यावेळेला 3-3 लाखाची 2-2 लाखाची कामं यायची पण आज करोडोनी कामं या ठिकाणी होतील. आता आपल्या महानगरपालिकेला 5-6 वर्ष झालेत पण येत्या 5 वर्षात ही महानगरपालिका म्हणजे आपलं जसं नवी मुंबई शहर तुम्ही बघित असेल त्याप्रमाणे आपले हे चारही कळंबोली असेल, कारगर असेल, कामोडा असेल, पनवेल असेल ती दूरदृष्टी त्यांनी ठेवलेली आहे आणि आजूबाजूची गावं त्या ठिकाणी त्यांनी सुसज्ज करण्याचं ठरवलं आहे. खरोखरच या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या सहवासात आहोत आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा.